पूर्ण फुलाची पाके परत पाडले एवढीच विनंती करतो. धन्यवाद. नमस्ते. बऱ्याच कार्यकर्त्यांची सूचना आलेली आहे की आपण नवीन जे पुढच्या 2 वर्षासाठी जे काही कार्यकारी मंडळ जे काही स्थापन करायचं आहे त्याची पहिली घोषणा करा. त्याच्यामुळे आम्हाला आणखी काय विस्ताराने काही मांडणी करता येईल म्हणून करता मी आता उभं राहिलेलं आहे. माझ्या भाषणानंतर बाबाबाई तांबोळी खूप बोलणार आहेत, संत तुपे बोलणार आहेत, त्यानंतर जिल्ह्याचे संस्थापक आणि आपल्या संघटनेचे सुभाष गोडवे हे बोलणार आहेत, दर्जिंग जाधव बोलणार आहेत, प्रकाश गायकवाड पहिल्याचे बोलणार आहेत, महिला अध्यक्ष सुजाता आराड बोलणार आहेत, सुनीता तालगे बोलणार आहेत आणि खाली ज्या बसलेल्या आहेत महिलापैकी त्यांचा कुणीतरी एकीने येथे येऊन आपलं नंतर मनोगत व्यक्त करायचं आहे. या ठिकाणी लोकप्रिय दैनिकाचे पत्रकार माननीय पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपल्या महाराष्ट्राचे ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो शाल पेपर आणि पुष्पगोष घेऊन त्यांचं स्वागत करूया. या ठिकाणी पाटील साहेबांचा सन्मान आमच्या ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष खंडूजी घोटकुले मी आपल्याला विनंती करतो. आपण पाटील साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे. त्यांना शाल श्रीमद देऊन सन्मानित करायचं आहे. धन्यवाद पाटील साहेब, आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालात. आपलं ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर आपण जे आता पुढच्या 2 वर्षासाठी जे काही पदाधिकाऱ्यांची जे काही आपण नियुक्ती करत आहोत ती घोषणा केली जात आहे. तुमच्यासाठी मतासाठी हा ठराव टाकणार आहे. तेव्हा आपल्या संघटनेचे या पुढच्या अध्यक्ष म्हणून खंडू गणपत घोटकुले असतील, संस्थापक अध्यक्ष दादाजी मनोकर भावरे असतील, उपाध्यक्ष म्हणून श्री बापाभाई प्रकाश तांबोळी बारामती, कार्याध्यक्ष म्हणून राजेंद्र शंकर वाघवळ, सरचिटणीस म्हणून ज्ञानोबा होणे, कोषाध्यक्ष म्हणून हनुमंत रामभाऊ फोड, उपकोषाध्यक्ष चंद्रकांत महादूर झगडे, उपकार्याध्यक्ष धनसिंग जाधव, सहाय्यक सरचिटणीस अनिल वसंतराव सांगडे, सचिव सुभाष मारुती तुळवे, उपसचिव कैलास कृष्णा मसूरकर भोर, सहसचिव वसंतराव पवन शिंदे कामशेत, सह उपसचिव पापाबाई जाफरबाई तांबोळी तालुका जुन्नर, विभागीय अध्यक्ष पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या ठिकाणचे विभागीय अध्यक्ष म्हणून संतोष बाळासाहेब तुपे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ सल्लागार मंडळ सदस्य म्हणून संपत अनंता तांबे खंडो निमगाव खंडोबा तालुका खेड, श्री रमेश पंडराज कांबळे इंदापूर तालुका, श्री प्रकाश नामदेव गायकवाड मेरावणे तालुका वेला, श्री कुंडलिक निवृत्ती कुचेकर बारामती, श्री जनार्दन ठमाजी मुळे मांजरवाडी हे 5 लोक आपल्या संघटनेचे सल्लागार मंडळाचे सदस्य असतील. महिला आघाडीचे पदाधिकारी सर सुजाता आलाड अध्यक्षा, सर सुनीता ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्षा हवेल तालुका, सर मनीषा ज्ञानेश्वर केदारी सर चिपकेस फिरंगोल तालुका मुळशी, सर अनिता अनिल डोळस कार्याध्यक्षा चांडोली तालुका खेड, सर स्नेहल विजय सुर्वे कोषाध्यक्षा भोंगवली तालुका भोर, त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याचे जिल्हा कार्यकारिणीवर आपल्या संस्थेचे पदाधिकारी यांनी मला सूचना केली की तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये गेल्यानंतर आपल्या लोकांची
यादी तयार करा सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन आणि त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या तीन तीन पुरुष कार्यकर्त्यांची नावं काढलेली आहेत आणि